नमस्कार, ओवी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण 100% मार्केट स्टाईल चना डाळ नमकीन कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पहिल्यांदाच जरी बनवली तरीही अगदी परफेक्ट तयार होईल। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी ओवी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन नक्की क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। चना डाळ नमकीन बनवण्यासाठी अर्थातच लागणार चना डाळ। इथे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे, यालाच हरभऱ्याची डाळ असं देखील म्हणतात। आता ही आधी आपण 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत। डाळ इथे आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। आता इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यात 1/2 चमचा खायचा सोडा टाकते आहे। पाणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला आत्ता जी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यात टाकायचं आहे। यावर झाकण ठेवून कमीत कमी 5 ते 6 तास किंवा रात्रभर ही डाळ छान भिजवून घ्यायची आहे। इथे डाळ आपली भिजली गेलेली आहे, पूर्ण याचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे। आता आपण ही डाळ जी आहे त्यातलं पाणी संपूर्ण काढून घेणार आहोत आणि 2 ते 3 पाण्यांनी पुन्हा हे स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे यातलं खायच्या सोड्याचा जो याला वास लागलेला असेल तो सगळा निघून जाईल। डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी धुवून झाली की या प्रकारे एखाद्या किचन डॉवेलवर काढून घ्यायची आणि ही डाळ व्यवस्थित या प्रकारे पुसून घ्यायची आहे। पूर्ण ही डाळ आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे। या प्रकारे ही डाळ कोरडी करून झाली की किचन टॉवेलवर ही या प्रकारे पसरवून ठेवायची आहे 10 ते 15 मिनटं। म्हणजे थोडाफार जरी यात पाण्याचा अंश राहिलेला असेल तर तो सगळा निघून जाईल। आता डाळ आपली व्यवस्थित कोरडी झालेली आहे, एकीकडे आपलं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ छान तळून घ्यायची आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये ही डाळ व्यवस्थित तळून होते, याचं क्रंची याला टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ही डाळ व्यवस्थित तळून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता डाळीचं जे टेक्स्चर आहे पूर्ण बदललेलं आहे आणि इथं डाळ आपली तळून तयार झालेली आहे। इथे 90% डाळ आपली बनवून तयार झालेली आहे। 1 स्लॉट तळून झालेला आहे, याचप्रमाणे मी सर्व डाळ तळून घेणार आहे। क्रंची याला टेक्स्चर आलेलं आहे, अगदी बाहेर जशी मिळते तशी डाळ आपली इथे तयार झालेली आहे। सर्व डाळ याचप्रमाणे मी तळून घेतलेली आहे। आता यावरच थोडंसं तिखट टाकते आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं चाट मसाला आणि अवेलेबल असेल तर थोडंसं काळं मीठ, सैंधव मीठ यावर टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बाहेर जशी मिळते 100% मार्केट स्टाईल तशी चना डाळ आपली घरी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी घरी नक्की करून बघा, कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी ओवी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनही नक्की क्लिक करा। धन्यवाद।